मम्मी साठी ड्रीम कार मम्मी ची माझी काय ड्रीम कार वगैरे क्रिस्टा 2.0 माझी ड्रीम कार बेंटली आहे नो क्रिस्टा 2.0 ना 2.0 आहे मम्मी मला नको आहे मी नको म्हणजे काय नाही नाही तसं साधेपणा दाखवायला असतो लॉक हा हो एक्साइटमेंट पाहिजे तुला नो म्हणलं तू दैडींनी कितीदा गाड्या गिफ्ट केल्या एज फार एज आय रिमेंबर दिस इज नॉट फर्स्ट सेकंड थर्ड ऑर द फोर्थ टाइम 10 times देऊन देत पण माझ्या आवडी अनफॉर्च्युनेटली मम्मीला 4 वेळा गाडी मिळेल 4 वेळा इनोवा पुण्याला चाललोय मम्मी परवा अगं फर्स्ट सिटीच्या बाहेर जायचं असेल तर आहे हो बरोबर आहे ना सिटीच्या बाहेर ट्रॅव्हल करायचं तर आहे ते माझून एक द्या त्याला फायनली आफ्टर 4 consecutive इनोवाज बिझनेस क्लास बॉयज कसला बघ की प्रॉपर प्रॉपर बिझनेस क्लास हा म्हणजे मजा येऊन जाणार आहे परवा दिवशी कुणी माझी गाडी घ्यायची नाहीये हात लावायचं नाहीये कुणी एक टेबल पण ठेवताय खायला प्यायला मम्मी आवाज ऐकायला का फोन करू अरे म्हैस 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 मम्मी म्हैस आले मम्मी म्हैस आले मम्मी मम्मी तिला खायचं ओ नो शी इज गोइंग फॉर इट फोन मारायला नको कम ऑन हॅव अ बाईट दिस इज मेनी राइड मम्मी नसल्यावर मी लवकर आज आपण बोलणार आहे क्रिप्टो करन्सीज बद्दल मी केलंय इन्व्हेस्ट थोडं काय सांगाल कुठला वापरतोस कॉइन स्विच कुबेर काय सांगालय त्यावर बोलायचं आपण आज खरंच काय कॉइन स्विच कुबेर इज मोस्ट इझी फास्ट सिक्युअर अँड ट्रस्टवर्दी ऍप इन ऑल ऑफ इंडिया इंडियामध्ये आता सगळ्यात जास्त युजर्स हे कॉइन स्विच कुबेर कडे इन्व्हेस्ट करायला लागले होय त्यांचे ऍक्च्युली 1.4 crore हून जास्त युजर्स आहेत विच इज प्रिटी बिग नंबर देअर सर्व्हिस इज अवेलेबल 24/7 सो यू कॅन विथड्रॉ फंड at any time of the day that you want to. The interface and the UI is literally so simple, it's as easy as ordering food. खरंच आहे बरोबर आहे काहीतरी मिनिमम 100 पासून चालू करू शकतोय सो इफ देयर इज एनीवन हू इज थिंकिंग अबाउट इन्व्हेस्टिंग इन क्रिप्टो यू शुड डेफिनेटली गो फॉर कॉइन स्विच कुबेर अँड द बेस्ट पार्ट इज इफ यू जस्ट यूज द लिंक इन माय डिस्क्रिप्शन यू विल गेट अ फ्री बिटकॉइन ऑफ ₹50 दिस इज वेअर ऑल आवर टी-शर्ट प्रिंट्स हॅपन बिकॉज आय पर्सनली हैव नेवर सीन हाउ ब्रँड्स मेक देअर क्लोथ्स ऑर इवन द प्रोसेस ऑफ प्रिंटिंग सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू शो ऑल ऑफ यू आपले टी शर्ट कसे प्रिंट होतात सगळं करण्यासाठी आमचे मार्गदर्शक यश काटे आहेत हे आपलेच प्रिंट्स आहेत ना सगळे तुमचे ट्रेसिंग मध्ये म्हणजे प्रिंट आउट काढतो याचं आणि त्याच्यानंतर स्क्रीन एक्सपोजिंगला जात आहेत ओके हे स्क्रीन व्हायच्या अगोदर ज्याला आम्ही पॉझिटिव्ह म्हणतो राईट आणि ह्याच्यावरून स्क्रीन एक्सपोज होते हे सेकंड स्टेप आहे की जेव्हा आपल्याला स्क्रीन एक्सपोज करायचं आहे तर त्याला एक केमिकल कोटिंग करून घ्यावं लागतं एक्सपोजिंग साठी हे आता हीटर खाली आपण ठेवून टाकलो ते वाळण्यासाठी आता हे एक वाळलेलं त्या प्रोसेस मधनं वाळलेलं स्क्रीन आहे तर याला आपण आता एक्सपोजिंग ला लावतोय आता दोन साईजचे जर डिझाईन करायचे असतील सेम डिझाईन तरी ते एका स्क्रीनवर तरी हा आता हे छोटस डिझाईन आहे त्यामुळे हे एका ह्याच्यात दोन बसतात त्याच्यामुळे जर हे मोठं चौकोन डिझाईन राहिलं असं कदाचित एकच स्क्रीन लागलं तू सांग की तुझा एनएफटी मधलं काय एक्सपिरियन्स बरं वाटायला लागलं दोन स्क्रीन नाही एकच स्क्रीन करायला लागली झालं बरोबर तर हा तो एक्सपोजिंगला लावतोय फर्स्ट प्रिंट आपण रिव्हील करून टाकले हे लिक्विड फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मधून हे ज्यावेळेस पेपरवर येतात त्यावेळेस सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यावेळेस ह्याला हीट लागतं तर त्यावेळेस ते सॉलिडचे गॅस मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे ही टेक्नॉलॉजी कशी आहे की लिक्विड मग सॉलिड आणि मग गॅस आता बघितलं ते सब्लिमेशन मध्ये फील पण होत ना नाही एकदम सुंदर एकदम सॉफ्ट आहे पेपर येतो तो पेपरवर आधीच ठेवला जातो आणि मग इथून ते ओके 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 ते पेपरवरती ज्या खालती प्रिंट केला ते त्याच्यावरती फॅब्रिक आता
आता परफेक्ट मीच बघतो है झाले इतर राहिले ठीक आहे पहिलं खाली येस तुमच्याकडे अरे आता परफेक्ट आहे विनाइल कट म्हणून असते विच इज लेझर कटिंग बेसिकली हा रिफ्लेक्टिव्ह इज अ सीट लेझर मध्ये काम चालू अकाउंट्सचं पण काही दाखवणार आहे का मला नाही नाही अरे थांब गुड न्यूज पण देऊ की लोकांना दॅट वी फायनली रिलीजिंग डबल एक्सेल कुठे yes, double XL. So everyone, as you can see, there are so many types of printing. You can see there are also different machines. This is manually चालू आहे. तो print होणार आहे. तो automatic machine आहे. This made a set killer. Paint after, which goes on the screen and paint actually scrape होतो त्या screen वरती. आणि तिथून it goes forward to the heating press. म्हणजे तिथे heat होते. आणि obviously the end process, हे सगळं तिथं print झाल्यानंतर it goes to curate. आणि तिथं जे फिनिशिंग होते त्यामुळं असं रबर इफेक्ट येतो विच इज व्हेरी कूल हे आपलं नेक्स्ट टी शर्ट डिझाईन आहे विच वी गोइंग टू बी लॉन्चिंग विथ द विंटर कलेक्शन हा माझा फेवरेट टी शर्ट आहे काका चला थँक्यू सो मच इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स गर्ल्स व्हॉट डू यू थिंक एवढ्या टाईपची प्रिंट्स आणि मोर देन जस्ट एक्सप्लोरिंग इट वॉज अ नॉलेजेबल ट्रिप ऑल्सो ऑन द क्लोजिंग नोट Like to thank No, absolutely. Thank you so much. सगळे स्वतः आमची प्रिंट्स केल्या म्हणून थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग